1988 ते 1993 असं 5 वर्ष व्यापक जनचळवळ झाल्यानंतर शेवटी 1993 माननीय श्री शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. गडचिरोलीच्या अख्ख्या जनतेसाठी तर हा फार मोठा विजय होताच होता, पण मला असं देखील वाटतं की आपल्या अख्ख्या महाराष्ट्र राज्यासाठी हे एक अतिशय पायोनेरिंग उदाहरण आहे. कारण या राज्यामध्ये एका जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन अशी मागणी करणं की आम्हाला दारू नको, ती मागणी यशस्वी होणं आणि शासकीयदृष्ट्या दारूबंदी जाहीर होणं, याचं हे आपल्या राज्यातलं पहिलं उदाहरण. आता त्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन 2015 चंद्रपूरमधलं मोठं आंदोलन झालं आणि आता महाराष्ट्रातल्या इतरही जिल्ह्यांमध्ये या धर्तीवर आंदोलन सुरू आहे. त्याच्यामुळे गडचिरोलीच्या दारूबंदीचा उपयोग आणि गडचिरोलीच्या दारूबंदीचं महत्त्व हे केवळ गडचिरोलीपुरतं नाही तर आपल्या अख्ख्या राज्यासाठी असं महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने 27 वर्षानंतर आज 2020 मात्र ही दारूबंदी जरा धोक्यात आली आहे. आणि चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत श्री विजय वडट्टीवार आणि जे महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत, त्यांनी असा घाट घातलेला दिसतोय की ही गडचिरोलीची दारूबंदी अयशस्वी आहे असं सांगणं आणि या दारूबंदीचा फेरविचार करूया, ही दारूबंदी उठवूया म्हणून यासाठीची एक समिती गठीत करूया असं ते बोलत आहेत. या अनुषंगाने या विधानांमध्ये काही अर्थ आहे का? दारूचे दुष्परिणाम काय, या दुष्परिणामांना कशा पद्धतीने टॅकल करता येऊ शकतं, त्यासाठी दारूबंदी हा योग्य पर्याय राहू शकतो का, त्याचे काय प्रमाणात यश अपयशाचे निकष राहू शकतात, याविषयीचं विवेचन करणं हे मला असं वाटतं अतिशय आवश्यक आहे. कारण याच्याशिवाय वैयक्तिक मतं, आजूबाजूला दिसणारे काही उदाहरणं आणि मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या घोषणा याच्या पलीकडे सामान्य जनतेला मी माझं मत कसं ठरवू, मी माझा विचार कसा ठरवू, यासाठी काहीतरी माहिती मिळणं, यासाठी काहीतरी फ्रेमवर्क मिळणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून खरं तर आजचा हा तुम्हा सगळ्यांशी बोलण्याचा प्रपंच. दारूविषयीचं विज्ञान आपल्याला काय सांगतं? ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस जो अख्ख्या जगातला लार्जेस्ट पब्लिक हेल्थ स्टडी आहे तो असं सांगतो की आउट ऑफ द टॉपमोस्ट कॉजेस विच कॉज डेथ अँड डिसेबिलिटी, ॲल्कोहोल अँड टोबॅको रँक अमंग्स द टॉप 7. त्यामुळे मृत्यू आणि रोग पैदा करणाऱ्या जगातल्या टॉपमोस्ट 7 कारणांमध्ये दारूचा आणि तंबाखूचा समावेश होतो. जगभरामध्ये दरवर्षी 33 लाख लोक हे दारूमुळे मृत्युमुखी पडतात असं आपल्याला वैज्ञानिक आकडेवारी सांगते. आणि दुर्दैवाची बाब ही आहे की WHO असं देखील म्हणतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं देखील म्हणतं की भारतातले ड्रिंकर्स आर द मोस्ट प्रॉब्लेमॅटिक इन द होल वर्ल्ड इन टर्म्स ऑफ द टोटल इयर्स ऑफ लाईफ लॉस्ट ड्यू टू अल्कोहोल कन्झम्पशन. त्यामुळे मुळात 33 लाख मृत्यू तर होतातच होतात दरवर्षी, पण भारतीय ड्रिंकर्स हे त्याच्यातले मोस्ट प्रॉब्लेमॅटिक आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला सांगतं. भारतामध्ये याचं चित्र काय दिसतं? लॅन्सेट जे वैद्यकीय क्षेत्रातलं अगदी प्रतिष्ठित असं जर्नल आहे, त्याच्यातला रिपोर्ट असं सांगतो की भारतामध्ये अल्कोहोल रिलेटेड प्रॉब्लेम्स अकाउंट फॉर ऑलमोस्ट 20% ऑफ ऑल हॉस्पिटल ॲडमिशन्स, 18% ऑफ सायकॅट्रिक इमर्जन्सीज अँड अराउंड 60% ऑफ ऑल द इंज्युरीज विच गेट रिपोर्टेड टू इंडियाज इमर्जन्सी रूम्स. त्याच्यामुळे अल्कोहोल रिलेटेड दुष्परिणामांचा आपल्या आरोग्यव्यवस्थेवर किती मोठा भार पडतो याचं हे एक उदाहरण आहे. अल्कोहोलची दुसरी एक वाईट बाब ही की त्याचे दुष्परिणाम हे केवळ पिणाऱ्यापुरते, केवळ ड्रिंकरपुरते मर्यादित राहत नाही तर त्याच्या पलीकडे व्यापक समाजावर देखील त्याचे अनेक दुष्परिणाम जातात. उदाहरणार्थ जेंडर बेस्ड व्हायलन्स किंवा पॉव्हर्टी वाढणे किंवा ट्रॅफिक क्रॅशेस होणे, याच्यामुळे केवळ पिणारा नाही तर त्याच्या अवतीभोवतीचे बाकी सगळे समाजातले इतर लोक यांच्यावर देखील मोठे दुष्परिणाम याचे होतात. त्यासोबत अजून एक अल्कोहोल आणि टोबॅकोच्या बाबतीतला दुर्दैवी भाग हा की त्याचे दुष्परिणाम हे गरीब आणि मार्जिनलाइज लोकांवर अधिक जास्ती होतात. आणि हे देखील आपल्याला लॅन्सेटमधला रिपोर्ट सांगतो. त्याच्यामुळे इनइक्वालिटी किंवा विषमता ही मुळातच आपल्या समाजाला असलेली एक मोठी समस्या आहे आणि दारू ही इनइक्वालिटीच्या समस्येला कमी करण्याच्याऐवजी उलट त्याला अजून वाढवते. सो अल्कोहोल इज अन एनिमी ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आणि म्हणून युनायटेड नेशन्सनी मान्य केलेले जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ज्याच्यामध्ये देखील रिड्युसिंग इनइक्वालिटी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट गोल्स, दारूचं सेवन आणि दारूचं समाजामध्ये वाढणारं प्रमाण हे एक्झॅक्टली या उद्देशाला छेद देतं. त्यामुळे दारू हा निव्वळ मताचा किंवा निव्वळ प्लेजर गुड
असा विषय नसून हा सिरियस पब्लिक थ्रेट आहे. दारू आणि तंबाखू हे मॉडर्न कॉलरा आणि प्लेग आहेत हे वैज्ञानिक सत्य आपल्याला सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. आता हे वैज्ञानिक सत्य आपल्यापर्यंत पोहोचू नये किंवा हे पोहोचल्यामुळे आपली मतं दारूच्या विरोधी जाऊ नये याच्यासाठी मोठा प्रयत्न हा विविध अल्कोहोल कंपन्या करत असतात. काही कदाचित राजकीय नेते देखील याच्यामध्ये समाविष्ट होत असतात, पण ज्यांचा प्रमुख डिरेक्ट इंटरेस्ट आहे तो म्हणजे ट्रान्सनॅशनल अल्कोहोल कंपनीज, ज्यांचा मोठा बिझनेस जगभरात आहे. त्यांचा हा वेस्टेड इंटरेस्ट आहे की लोकांना दारूविषयी खोटी माहिती द्यायची, अर्धसत्य सांगायचं, आणि ज्याद्वारे दारूविषयीचे समाजातले जे प्रचलित नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स बदलले पाहिजेत आणि दारू कंपन्यांना सोयीस्कर असे ते नॉर्म्स राहिले पाहिजेत असं त्यांना वाटतं. आणि म्हणून तुम्ही एक बघाल की एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला अशी दिसते की दारू कंपन्या वारंवार अल्कोहोल रिलेटेड हार्म हा जणू काही इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे अशा पद्धतीने त्या विषयाला पोर्ट्रे करतात आणि मार्केटिंग किंवा सेल्स याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची भूमिका हा हार्म पसरवण्यामध्ये हातभार जो लावलेला आहे त्यापासून ते नामानिराळे राहू इच्छितात. आणि ते इतरही अनेक स्ट्रॅटेजीज वापरतात किंवा इतरही अनेक अशा प्रकारचे विचार कम्युनिकेट करतात की ज्याच्यामुळे जनतेचा भ्रम व्हावा. मी तीन मुख्य गोष्टींविषयी बोलेन. पहिला मुद्दा, अल्कोहोल कंपन्या जणू काही अशा प्रकारचं मत पसरवताना दिसतात की ॲज इफ ड्रिंकिंग अल्कोहोल इज अ नॉर्मल कॉमन व्हेरी रिस्पॉन्सिबल वे ऑफ लिव्हिंग लाईफ अँड ॲज इफ इट इज ॲट द सेंटर ऑफ लिव्हिंग अ व्हेरी व्हायब्रंट सोशल लाईफ. ॲज इफ नॉर्मल पीपल हू डू नॉट ड्रिंक अल्कोहोल, सच काइंड ऑफ नॉर्मल पीपल डू नॉट एक्झिस्ट. इफ दे एक्झिस्ट दे आर इनसिग्निफिकंट, दे आर नॉट पार्ट ऑफ द व्हायब्रंट कल्चर ऑर द कंटेम्पररी कल्चर. अशा प्रकारचा एक सिस्टमॅटिक प्रचार हा विविध ॲडव्हर्टिजमेंट्समधून अल्कोहोल कंपन्या आपल्याला करताना दिसतात. आता फॅक्ट काय सांगतं? फॅक्ट हे सांगतं की ग्लोबली मोर दॅन हाफ पीपल डू नॉट ड्रिंक अल्कोहोल. आणि मी ग्लोबली सांगतोय, ज्याच्यामध्ये युरोपियन कंट्रीज आणि अमेरिकेचा देखील समावेश आहे, जिथे आपल्याला माहिती आहे की भारतापेक्षा मुळात इथल्या देशांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण हे जास्ती आहे, तरी देखील ग्लोबली मोर दॅन हाफ पीपल डू नॉट ड्रिंक अल्कोहोल. त्याच्यामुळे अल्कोहोल पिणं हे नॉर्मल आहे हा प्रचार खोटा आहे. जगामध्ये जर आज बघितलं तर अल्कोहोल न पिणाऱ्या लोकांची संख्या ही 50%हून जास्ती आहे. आता दुसरा मुद्दा, दारू कंपन्या असा देखील प्रचार करताना दिसतात की बहुतांश लोकांना हे रिस्पॉन्सिबल ड्रिंकर आहेत. देर आर सम डेव्हियंट्स, अ व्हेरी स्मॉल नंबर ऑफ पीपल की ज्यांना हो अल्कोहोल हँडल होत नाही, आणि म्हणून असा एक अगदी छोटा नंबर आहे की जो अल्कोहोलच्या दुष्परिणामांना सामोरा जातो. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे हो, त्यांच्याने दारू पुरेशी हँडल होत नाही, त्यांच्यामुळे अशा लोकांना का तुम्ही त्रास देता, अशा लोकांना का पेनलाइज करता की जे दारूचा छान मुक्त असा आनंद घेऊ शकतील. हां, आणि म्हणून दारूचा हार्म हा इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती त्या लोकांवर टाका. आणि बाकी लोकांना दारू पिता येणं हा जणू काही त्यांच्या इंडिव्हिज्युअल फ्रीडमचा प्रश्न आहे. अशा प्रकारे दारू पिणं याला अननेसेसरिली फ्रीडमच्या प्रश्नापर्यंत एलिव्हेट हे दारू कंपन्या करतात. आता ही देखील यांची चलाखी आहे. असं मी का म्हणतोय? याचं कारण दारू कंपन्या असं पोर्ट्रे करतात की ॲज इफ देर इज नो प्रॉब्लेम विथ द प्रॉडक्ट, द प्रॉब्लेम लाईज विथ द कॅरेक्टर ऑफ द इंडिव्हिज्युअल, अँड देर आर सम इंडिव्हिज्युअल्स, अ व्हेरी स्मॉल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स हू डू नॉट नो हाऊ टू ड्रिंक रिस्पॉन्सिबली, रेस्ट ऑल ड्रिंक व्हेरी वेल, त्यांना पिऊ द्या. की फॅक्ट काय सांगतं? अगेन लॅन्सेटचा रिपोर्ट, जगातलं अतिशय प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नल. माझे वैयक्तिक मतं मी सांगत नाही आहे, याच्यासाठी वैज्ञानिक सत्य आपल्यासमोर आणा यावेत म्हणून प्रयत्न करतो आहे. लॅन्सेटचा रिपोर्ट आपल्याला हे सांगतो की भारतातले जे एकूण ड्रिंकर्स आहेत त्याच्यातले मोर दॅन हाफ ऑफ द ड्रिंकर्स फॉल इन टू द क्रायटेरिया ऑफ हजार्डस ड्रिंकिंग. त्याच्यामुळे आमच्याकडचे बहुतांश लोक हे रिस्पॉन्सिबली पितात आणि अगदी छोटासा ग्रुप हा डेव्हियंट आहे ज्यांना अल्कोहोल हँडल होत नाही, हे खोटं आहे. भारतातले अर्ध्याहून जास्ती ड्रिंकर्स हे हजार्डस ड्रिंकिंगच्या कॅटेगरीमध्ये मोडतात आणि दॅट्स वाय आपल्याला इतके दारूशी निगडीत दुष्परिणाम आपल्या देशामध्ये दिसतात. दुसरं एक अजून दारूच्या कंपन्या देखील हे प्रचार करतात आणि दारूबंदीचे जे विरोधक आहेत ते देखील हा प्रचार करतात. ते काय म्हणतात? ते असं म्हणतात की अहो तुम्ही जर शासकीय दारू फॉर्मल दारू ही जर समाजात पसरू दिली नाही तर जी अवैध दारू आहे किंवा जी होममेड लिकर आहे किंवा जी इन्फॉर्मल दारू आहे तिचं प्रमाण समाजात वाढेल आणि जणू काही त्याच्यामुळे जास्ती नुकसान होईल. जणू काही ही जी फॉर्मल लिकर आहे
किंवा कंपन्यांनी प्रोड्यूस केलेली ही जी दारू आहे हिचा काही त्रास होत नाही, ही लोक नीट पितात, ती जी अवैध दारू आहे ना किंवा ती जी इन्फॉर्मल लिकर आहे ना ती जे लोक आपल्या घरी काढतात त्याच्यामुळे खरा प्रॉब्लेम होतो, आणि तो होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही समाजात मुक्तपणे दारू अवेलेबल राहू द्या. त्याच्यामुळे लोक नीट दुकानात जातील, लाईन लावतील, छान पितील, याच्यात काही अडचण होणार नाही. अशा प्रकारचा देखील मतप्रवाह आणि अशा प्रकारचा प्रचार बऱ्याच कंपन्या आणि इव्हन राजकारणी किंवा दारूबंदीचे विरोधक देखील हा करतात. आता हे खरं आहे की कधी कधी आपल्याला अशा केसेस ऐकू येतात की जिथे विषारी दारूमुळे काही लोकांचा मृत्यू झाला, हे अगदी सत्य आहे आणि हे दुर्दैवी आहे, हे व्हायला नको. पण जर आपण डेटाने गेलो तर आपल्याला काय दिसतं? डेटाने गेलो तर आपल्याला हे दिसतं आणि ह्या ड्रग आणि अल्कोहोल रिव्ह्यू या दारू आणि तंबाखूच्या विषयाला समर्पित केलेल्या जर्नलमधलं हे आर्टिकल आहे, हा 10 देशांचा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास का आपल्याला काय सांगतो की मोर दॅन हाफ ऑफ द अल्कोहोल मार्केट और मोर देन हाफ ऑफ द अल्कोहोल कंजम्पशन वॉज डन इन हार्मफुल ड्रिंकिंग ऑकेजन्स. म्हणजे काय की समाजात एकूण जितकी दारू पिल्या जाते त्याच्यातली अर्ध्याहून जास्ती दारू हे अशा प्रसंगांमध्ये पिली जाते की व्हेर इट्स अ हार्मफुल ड्रिंकिंग ऑकेजन. आणि दुसरं हा अभ्यास हे दाखवतो की इन्फॉर्मल अल्कोहोल जी आहे त्याचं हार्मफुल ड्रिंकिंग ऑकेजनमध्ये पिल्या जाण्याचं प्रमाण हे स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंटली कमी आहे दॅन फॉर्मल लिकर. सो आपल्यासाठी 2 महत्त्वाचे मुद्दे. मुद्दा एक की रिस्पॉन्सिबल ड्रिंकिंग होतं, अगदी छानपणे लोक पिऊ शकतात असं नाही, आणि दारू कंपन्यांना हे हा खोटा प्रचार का करावासा वाटतो याचं कारण त्यांच्या एकूण बिझनेसपैकी मोर दॅन हाफ द बिझनेस हा त्यांना याच्यातनं मिळतो की पीपल कन्झ्युम हा मोर दॅन हाफ अल्कोहोल इन हार्मफुल ड्रिंकिंग ऑकेजन्स. त्याच्यामुळे अशा हार्मफुल ड्रिंकिंग ऑकेजन्समध्ये लोकांनी भरमसाठ दारू प्यावी याच्यावर अल्कोहोल कंपन्यांचा मोर दॅन हाफ बिझनेस अवलंबून आहे. त्याच्यामुळे हे प्रोटेक्ट व्हावं म्हणून ते प्राणपणाने प्रयत्न करणार आणि म्हणून आपला गैरसमज व्हावा असा देखील ते प्रयत्न करणार. दुसरा जो मुद्दा होता जो त्यांचा आक्षेप आहे की इन्फॉर्मल लिकरमुळे जास्ती प्रॉब्लेम होतो, तर आपल्याला हा 10 देशांचा अभ्यास असं दाखवतो की इन्फॉर्मल लिकर ही हार्मफुल ड्रिंकिंग ऑकेजनमध्ये कन्झ्युम केल्या जाण्याचं प्रमाण हे फॉर्मल लिकरपेक्षा स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंटली लोअर आहे आणि म्हणून या देखील प्रवादामध्ये जो अल्कोहोल कंपन्या करतात याच्यामध्ये अर्थ नाही. आता तिसरा मुद्दा तो असा की दारू कंपन्या देखील आणि ज्यांचे दारूच्या बाबतीतले वेस्टेड इंटरेस्ट आहेत ते लोक देखील असा एक प्रचार करतात की तुम्ही प्रबोधन करा हो, समाजसेवकांनी लोकांना व्यसनमुक्त करावे, दारूबंदी कशाला करता, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा स्ट्रिक्ट निर्णय घेऊ नका, तुम्ही एज्युकेट करा लोकांना, हे तुम्ही करा. आणि अशा प्रकारचे जे तुलनेने इनइफेक्टिव्ह आहेत किंवा तुलनेने माइल्ड आहेत असे इंटरव्हेन्शन्स प्रमोट करायचे आणि जे खरे स्ट्रिक्ट इंटरव्हेन्शन्स आहेत ते मात्र प्रमोट करायचे नाही असा देखील एक आपल्याला प्रयत्न दारू कंपन्यांकडनं होताना दिसतो. फॅक्ट काय सांगतं? सायंटिफिक लिटरेचरमध्ये हे प्रूव्हन आहे की ओनली एज्युकेशन इज नॉट सफिशियंट टू रिड्यूस द कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल. आणि म्हणून अल्कोहोलच्या प्रायसेस वाढणे आणि अल्कोहोलचा सप्लाय रिस्ट्रिक्ट होणे, त्याची अवेलेबिलिटी रिस्ट्रिक्ट होणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण हे कडक मेजर जर आपण करायला गेलो तर मग आपल्याला मात्र सांगितलं जातं नाही 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 व्यसनमुक्त करा, प्रबोधन करा. त्यामुळे हे जे मुख्य प्रचार प्रसाराचे मुद्दे आहे दारू कंपन्यांकडनं होणारे आणि दारूबंदीच्या विरोधकांकडनं होणारे याबाबतीत वैज्ञानिक सत्य काय हे आपल्याला कळालं पाहिजे. आता येऊया या मुद्द्यावर की दारूबंदी ही इफेक्टिव्ह आहे का किंवा दारूबंदी ही प्रभावी आहे का. आणि याबाबतीत आपले जे काही मतमतांतर असतील, आपले जे काही अनुभव असतील ते तर योग्यच आहे, ते देखील समजून घ्यायला पाहिजे, पण सोबत वैज्ञानिक निष्कर्ष काय सांगतो हे देखील बघायला पाहिजे. तर आपल्याला काय दिसतं? आपल्याला असं दिसतं की एक तर दारू पिल्यामुळे जेव्हा माणसं ड्रंक होतात तेव्हा मोठ्या प्रमाणात इन ॲडिशन टू ऑल द प्रॉब्लेम्स दॅट दे ड्यू टू देमसेल्स दे ऑल्सो कमिट लॉट ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. निर्भया कांड हे आपल्याला नवीन नाही आणि अशा निर्घृण घटना आपल्या समाजामध्ये घडत असतात, डोमेस्टिक व्हायलन्स देखील मोठ्या प्रमाणात घडत असतं. तर अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू या अतिशय प्रतिष्ठित जर्नलमध्ये पब्लिश्ड एक अभ्यास आहे जो गुंजन शर्मा या वर्ल्ड बँकच्या वैज्ञानिका, डॅरा ली लुका या हार्वर्डमधल्या वैज्ञानिका आणि एमिली ऑवेन्स ज्या युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनियामध्ये काम करतात या तिघा जणींनी केलेला हा अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूमधला अभ्यास आहे. हा आपल्याला काय दाखवतो? यांनी भारतातल्या विविध राज्यांमधले जी दारूबंदी झालेली आहे त्याचा अभ्यास केला आणि असं दाखवलं की एक दारूबंदीमुळे अल्कोहोल कन्झम्पशनचं प्रमाण हे 40% कमी झालं.
आणि नंबर दोन, दारूबंदीमुळे जे जेंडर बेस्ड व्हायलन्स आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, याचं प्रमाण हे 50% कमी झालं. आता मला सांगा की दारूबंदीमुळे आपण दोन गोष्टी बघतोय, एक दारूबंदीमुळे अल्कोहोल कन्झम्पशन किती कमी झाली आणि दारूबंदीमुळे डोमेस्टिक व्हायलन्स किंवा स्त्रियांवरचे गुन्हे आणि अत्याचार हे किती कमी झाले. आता पहिला मुद्दा आपला होता की 40% अल्कोहोल कन्झम्पशन कमी झालं. आता याला सक्सेस म्हणायचं की फेल्युअर म्हणायचं हे थोडं आपल्या नजरेवरही अवलंबून आहे की ग्लास अर्धा रिकामा की अर्धा भरलेला बघायचा. पण मी असं म्हणेन की जर आपल्याला विज्ञानाची कास धरायची असेल तर विज्ञानाचं सगळ्यात महत्त्वाचं एक प्रिन्सिपल हे आहे की विज्ञानाला लिमिट्स असतात, विज्ञानाला मर्यादा असतात. जे लिमिटमध्ये नाही, ज्याला मर्यादा नाही, ते विज्ञान नाही, ती बुवाबाजी आहे. आणि म्हणून विज्ञानाचे उपाय हे कुठल्या तरी लिमिटच्या आतच होत असतात. आता आपण उदाहरण घेऊया, समजा हार्ट डिसीज प्रिव्हेन्शन, कोणाला हृदयरोग आहे तो कमी करायचा आहे किंवा त्याचं प्रिव्हेन्शन करायचं आहे, तो व्यक्ती काय काय करू शकतो? तो त्याच्या डाएटमध्ये परिवर्तन करू शकतो, तो कदाचित एक्सरसाइज करू शकतो, तो ॲन्झायटी आणि स्ट्रेसपासून स्वतःला मुक्ती ठेवू शकतो, तो काही औषधं घेऊ शकतो, अगदीच गरज पडली तर तो ॲन्जिओप्लास्टी किंवा बायपाससाठी देखील जाऊ शकतो. आता याच्यातलं कुठचंही एक उपाय हा 100% इफेक्टिव्ह आहे का? तर नाही आहे. पण म्हणून आपण काय म्हणणार की काहीच करू नको. आपण असं म्हणणार तू बायपास कर, बाकी कशाला व्यायाम करतो, कशाला जेवणावर कंट्रोल करतो, ते पाहिजे तसं चालू दे, झाला प्रॉब्लेम की आपण बायपास करूया, असं आपण म्हणणार का? आपण असं म्हणणार की तू सगळंच केलं पाहिजे, तू अन्नावर देखील कंट्रोल कर, तू व्यायाम देखील कर, तू अधिक आनंदी आणि स्ट्रेस फ्री राहण्याचा देखील प्रयत्न कर, काही जर औषधं घेऊन सॉल्व होत असेल तर प्रश्न तसा कर, आणि अगदीच परिस्थिती आली तर आपल्याला बायपास देखील करावी लागेल. पण या सगळ्या उपायांचा अंतर्भाव आपण करूया आणि त्याच्याद्वारे हार्ट डिसीजची रिस्क कमी करूया. दारूबंदी हा देखील एक असाच विषय आहे. आणि म्हणून समाजामध्ये दारूचं प्रमाण जर कमी 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 करत जायचं असेल आणि दारूच्या दुष्परिणामांपासून समाजातल्या व्यक्तींना, महिलांना, बालकांना वाचवायचं असेल तर आम्ही इकडे दारूचा नळ चालू ठेवू, तुम्ही मात्र व्यसन मुक्ती करा, नळ चालू ठेवू, तुम्ही फक्त पाण्याला पुसत राहा, हे योग्य नाही. आपल्याला सगळ्याच प्रयत्नांना एकत्र घेऊन जायला पाहिजे. आपल्याला दारूबंदी करून त्याचा नळ देखील ऑफिशियली बंद केला पाहिजे, सोबतच आपल्याला प्रबोधन देखील करायला पाहिजे, जे ऑलरेडी व्यसनी झालेले आहेत त्यांचा उपचार देखील करायला पाहिजे. त्यामुळे हार्ट डिसीजला आपण ज्या पद्धतीने बघू त्याच पद्धतीने दारूबंदीकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून जर दारूबंदीच्या एका उपायामुळे जर अल्कोहोल कन्झम्पशन 40% कमी होत असेल तर मला असं वाटतं अतिशय उत्तम सुरुवात आहे, तिला मागे का ठेवायचं. तसंच आपल्यालाही दिसतं की स्त्रियांवरचे जे अत्याचार आहेत ते 50% कमी होतात. आणि तोच पेपर असं देखील सांगतो की 100,000 लोकसंख्येमागे स्त्रियांवर होणारे अत्याचार हे 4,000 कमी होतात. आपल्या गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या ही 1,200,000 आहे. आणि याचाच अर्थ हा होतो की जर गडचिरोलीमधली दारूबंदी जर आपण उठवली तर 100,000 जे 4,000 अत्याचार कमी होत होते त्याच्याऐवजी 100,000 जर 4,000 अत्याचार वाढले तर 1,200,000 12x4 म्हणजे वर्षाला 48,000 स्त्रियांवरचे अत्याचार आणि गुन्हे हे या एका जिल्ह्यामध्ये वाढतील. ही दारूबंदी उठवण्याची सामाजिक किंमत आहे. तसंच जे मी आत्ता म्हणालो की अल्कोहोल कन्झम्पशन हे 40% रिड्यूस होतं, हा दारूबंदीचा बाकी ठिकाणचा अनुभव आहे. या बाबतीत गडचिरोलीचा अनुभव आपल्याला काय दिसतो? तर आज अंदाज असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे आणि या राज्यामध्ये साधारणतः वर्षाला 50,000 कोटी रुपयाची दारू खपते. ही ऑफिशियल दारू खपाची आकडेवारी आहे, याच्याहून अजून जास्ती खपू शकते कारण काही बाकीचे आपण अवैध दारू देखील याच्यात घेऊ शकतो. पण किमान 50,000 कोटी रुपयाची दारू ही 12 कोटीच्या महाराष्ट्रात खपते. जर जे महाराष्ट्रात नॉर्मली चालू आहे तेच जर गडचिरोलीत चालू असतं, समजा गडचिरोलीमध्ये दारूबंदी नाही आहे, गडचिरोली महाराष्ट्राच्या इतर कुठच्या जिल्ह्यासारखा जिल्हा आहे, तर गडचिरोलीमध्ये आपल्याला काय दिसलं असतं? जर 12 कोटीच्या राज्यामध्ये 50,000 कोटी खपते तर 1,200,000 लोकसंख्या असल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वर्षाला 500 कोटीची दारू खपायला पाहिजे जर आपण तेच प्रपोर्शनल इकडे लावलं तर. 2020 गडचिरोली जिल्ह्याचा जो डिस्ट्रिक्ट वाईल्ड सॅम्पल सर्व्हे आम्ही केला, हे सब्जेक्टिव्ह ओपिनियन्स नाही, हा डिस्ट्रिक्ट वाईड सॅम्पल सर्व्हे आहे, त्याच्यात आम्हाला असं जाणवलं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये वर्षाला 64 कोटी रुपयाची दारू खपते. आता 64 कोटी रुपयाची दारू खपते ती अजून कशी कमी करतील हा तर प्रयत्न आपल्याला करायचाच आहे. पण सोबत हे देखील बघायला पाहिजे की जिथे ज्या जिल्ह्यामध्ये 500 कोटीची दारू खपू शकली असती तिथे 64 कोटीची खपते, म्हणजे जितकी खपू शकली असती त्याच्यापेक्षा 87% कमी एवढी दारू या जिल्ह्यामध्ये खपते.
दारूबंदीचा बाकीच्या ठिकाणचा अनुभव असा आहे की दारूबंदीमुळे अल्कोहोल प्रोहिबिशन 40% रिड्यूस होतं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये असं दिसतं की अल्कोहोल कन्झम्पशन जे आहे ते 40% नाही तर 87% रिड्यूस झालेलं आहे. गडचिरोलीची दारूबंदी ही अयशस्वी आहे तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता? इफ एट ऑल गडचिरोलीची दारूबंदी ही एक मिसाल असली पाहिजे. ह्या प्रयोगाला देखील आपण उत्तरोत्तर सक्षम कसं करायचं हे बघायलाच पाहिजे. म्हणजे ती 64 कोटीची दारी आपण अजून कशी कमी करू शकतो हे देखील करायलाच पाहिजे. पण गडचिरोलीच्या दारूबंदीतनं प्रेरणा घेऊन उलट राज्यातल्या इतर ठिकाणी बाहेर राज्यामध्ये देखील आपण सक्षम उपाययोजना केली पाहिजे. जे मी अगदी सुरुवातीला म्हणालो की शरद पवार मुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. मुख्यमंत्री ज्या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत त्या टास्क फोर्सच्या अंतर्गत सध्या मुक्तिपथ नावाचा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यामध्ये चालू आहे ज्याच्याद्वारे गडचिरोलीतील दारूबंदीची अधिक प्रभावी अंमलबजावणी, लोकांचं प्रबोधन आणि व्यसनींची व्यसनमुक्ती असा देखील जॉईंट प्रोग्राम सध्या केला जातो आहे. अशा वेळेला मग ही दारूबंदी उठवावी असं विजय वडेट्टीवारांना आणि इतर राजकीय नेत्यांना का वाटत असावं? दारू दुकानदारांचा याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट असू शकतो हे तर अगदी ऑब्व्हियस आहे. पण श्री विजय वडेट्टीवार हे तर महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. ते हा निर्णय घेऊन कोणाला मदत करू इच्छितात? कोणाचं नेमकं पुनर्वसन ते करू इच्छितात? दारूपासून सरकारला टॅक्स मिळतो ही देखील एक मांडणी आहे. पण महाराष्ट्र राज्याचे जे फायनान्स मिनिस्टर आहेत श्री अजितदादा पवार यांच्याशी काही दिवसांपूर्वी आम्ही चर्चा केली असताना अजितदादा स्पष्ट असं म्हणाले की महाराष्ट्र राज्याचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी मला गडचिरोलीमध्ये दारू सुरू करून त्याच्या टॅक्सच्या मनीची गरज नाही. मी महाराष्ट्र राज्य चालवण्यासाठी आवश्यक पैसा इतर मार्गाने उभा करू शकतो. त्याच्यामुळे आपल्या राज्याचे जे फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांना देखील गडचिरोलीला दारू चालू करून त्याच्या टॅक्सची हाव दिसत नाही. मग बाकीच्यांना हे का पडावं? मुळात श्री विजय वडेट्टीवार हे गडचिरोलीचे लोकप्रतिनिधी देखील नाहीत. ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाला तिथनं निवडून आलेले आहेत. त्यामुळे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे का नाक खुपसतायत हा खरंच मला एक प्रश्न आहे. आणि या निमित्ताने व्यापक प्रश्न हा देखील एक माझ्या मनामध्ये पैदा होतो की विकासाचा मुक्तिपथ काय आहे? आपल्याला दारूमुक्ती हवी आहे की आपल्याला समाजामध्ये मुक्त दारू हवी आहे? आणि मला तरी असं वाटतं की वैज्ञानिक आधार आपल्याला हे सांगतो की दारूमुक्तीकडे वाटचाल करणं हेच आपल्या समाजासाठी श्रेयस्कर आहे. 1993 जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली तेव्हा मी 3rd होतो. आणि मला अजूनही आठवतं की त्यावेळेला जे व्यापक जनआंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये आम्ही शाळेतली मुलं हे जागोजागी जाऊन सिग्नेचर कॅम्पेन घ्यायचो आणि लोकांचा पाठिंबा घ्यायचो की दारूबंदी आपण करायला पाहिजे म्हणून. दारूबंदीसाठी एक व्यापक मोर्चा गडचिरोली जिल्ह्यामध्ये काढला होता. 10,000 जास्त लोक त्यासाठी आले होते. आणि मला अजूनही आठवतं की माझ्या आजोबा श्री ठाकूरदास बंग, माझे आईबाबा डॉक्टर राणी आणि डॉक्टर अभय बंग, माझा मोठा भाऊ डॉक्टर आनंद बंग आणि मी स्वतः आम्ही सगळे त्या मोर्चामध्ये सहभागी होतो, आमच्या तिन्ही पिढ्या. आणि त्यावेळेला पोलिसांनी आम्हाला अटक केली होती आणि सगळ्यांना ते जेलमध्ये घेऊन गेले होते सगळ्या मोर्चेकऱ्यांना. पोलीस देखील सिम्पथेटिक होते खरं तर दारूबंदीच्या मागणीला. त्यावेळेला ती जी फॉर्मॅलिटी होती म्हणून त्यांनी ते खरं तर केलं. पण मला त्या दिवशी असं जाणवलं की जे कारण आपल्याला योग्य वाटतं, जो मुद्दा आपल्याला योग्य वाटतो त्यासाठी आपण लढा दिला पाहिजे. आणि कदाचित पुढच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये मी दारूकडे कसं बघावं यासाठीची माझी मनोभूमिका ही त्या लढ्यामध्ये आणि त्या दिवशी सेट झाली. पण मला हे देखील वाटतं की दारूबंदीचं जे स्वातंत्र्य आहे, दारूबंदीमुळे मिळणारं जे स्वातंत्र्य आहे जे या जिल्ह्यातले सगळेजण आपण अनुभवतो आणि महाराष्ट्रातले इतर लोकही अनुभवतात, हे स्वातंत्र्य टिकून राहणं ही देखील आपलीच जबाबदारी आहे. आणि जर आपण स्लॅग झालो, आपण जर ढिले पडलो तर आपल्याला परत दारूच्या पात्रांतात टाकण्यासाठी काही फोर्सेस काम सुरू करतील. अशा वेळेला दारूबंदीचा आणि दारूमुक्तीचा सक्षमपणे याचा प्रचार प्रसार करत राहणे, याचं कार्यान्वयन करत राहणे आणि हे दारूबंदी आणि दारूमुक्ती मजबूत राहते हे बघत राहणे हे आपल्या सगळ्यांचं मोठं कर्तव्य आहे. म्हणून गडचिरोलीचा नागरिक म्हणून, महाराष्ट्राचा देखील एक कॉन्शियस सिटिझन म्हणून, निर्माण या युवा चळवळीचा एक प्रतिनिधी आणि सहभागी म्हणून मी स्वतः देखील एक संकल्प करतो आणि माझ्या सगळ्या मित्रांना आणि जे जे लोक हा व्हिडिओ आज बघतात या सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण काही संकल्प आणि काही मागण्या करूया. 1, मी स्वतः दारू पित नाही आणि भविष्यात कधीही पिणार नाही असा संकल्प करतो. 2, गडचिरोलीची दारूबंदी ही मुळीच उठवू नये, ती उलट यशस्वी आहे आणि तिचं अधिक प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल या दृष्टीने कार्यान्वयन करावं अशी आम्ही शासनाला मागणी करतो. 3,
मुक्तिपथ पॅटर्नचा उपयोग हा चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात देखील करावा आणि तिथेच आधीपासून असलेली जी दारूबंदी आहे त्याचे देखील अधिक प्रभावी कार्यान्वयन करावं अशी देखील मागणी आम्ही यानिमित्ताने करतो. तर माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो, दारूविषयीचं आधुनिक विज्ञान काय, दारू कंपन्यांची नीती काय आणि दारूबंदीच्या बाबतीतला एव्हिडन्स काय सांगतो हे आज आपण थोडक्यात बघितलं. कुठल्याही वैज्ञानिक पेपरमध्ये जसा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट डिक्लेअर करणं आवश्यक असतं तसं मला देखील वाटतं की मी माझा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट डिक्लेअर करतो की हो, मी दारू पित नाही, मी आत्ता देखील दारू प्यालेलो नाही आहे आणि मी हे जे काही तुमच्याशी बोलतो आहे हे मी कुठच्याही नशेच्या अधीन राहून बोलत नाही आहे. हा मी माझी पोझिशन काय ते मी व्यक्त करून तुम्हाला सांगतो आहे. मी असं आवाहन करतो की दारूच्या बद्दल, दारूच्या विरोधी, दारूच्या वतीने बोलणाऱ्या देखील सगळ्या लोकांनी हे आवाहन जरूर करावं आणि हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचं डिक्लेरेशन करावं की ते स्वतः दारू पितात का, ते दारू कंपन्यांकडनं कुठच्याही प्रकारची भेटवस्तू किंवा मदत घेतात का, त्यांनी लास्ट दारू ते केव्हा प्याले होते आणि आत्ता ते जे काही मत मांडतायत त्याच्यावर दारूचा काही अंमल आहे की हे त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीतनं आणि त्यांच्या रॅशनल चॉईसमधनं येणारं मत आहे. माझी भूमिका काय आणि माझं स्टेटस काय हे तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं. आपण सगळ्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली पाहिजे आणि गडचिरोलीची दारूबंदी ही केवळ गडचिरोलीपुरती नाही तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी मिसाल म्हणून कायम राहावी आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणच्या जनतेला, इतर जिल्ह्यांना, इतर ग्रामपंचायतींना याच्यातनं बळ मिळावं की त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असलेल्या दारूचा जो उच्छेद आहे, दारूचा जो त्रास आहे तो ते कसं कमी करू शकतात याबाबत सगळ्यांना मदत व्हावी आणि दारूबंदी उठवण्याचा हा जो प्रयत्न आहे हा पूर्णपणे हाडून पाडावा अशी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. आणि या दृष्टीने आपण काय पावलं उचलू शकतो यासाठी तुम्ही सगळ्यांनी विचार करावा असं माझं तुम्हाला आवाहन आहे. हिंदीतील अतिशय प्रसिद्ध कवी श्री हरिवंशराय बच्चन यांची अग्निपथ नावाची एक कविता आहे, ती आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल. श्री अमिताभ बच्चन यांचा अग्निपथ नावाचा जो चित्रपट आला होता त्याच्यामध्ये देखील ती वापरण्यात आली होती. तर त्याच कवितेच्या आधारावर मुक्तिपथ नावाची कविता आम्ही लिहिली आहे, तर ती मला तुम्हा सगळ्यांच्यासोबत शेअर करायची आहे. यह महान दृश्य है, उभर रहा मनुष्य है, नशा से दूर रहने की कर शपथ, कर शपथ, कर शपथ, मुक्तिपथ, मुक्तिपथ, मुक्तिपथ. स्वास्थ्य का विनाश है, मृत्यु का ये पाश है, अनर्थ का तू मार्ग छोड़, ले सुपथ, ले सुपथ, ले सुपथ, मुक्तिपथ, मुक्तिपथ, मुक्तिपथ. सबका ये संकल्प हो, नशा प्रमाण अल्प हो, विशाल इस अभियान को कर मदद, कर मदद, कर मदद, मुक्तिपथ, मुक्तिपथ, मुक्तिपथ. जनता भी गई जाग है, नशा मुक्ति की आग है, बिना रुके बिना थके तू चलता चलिए अग्निपथ, मुक्तिपथ, मुक्तिपथ, मुक्तिपथ.